तू तुझ्या आराध्याला अशा पद्धतीने संदेश पाठवतेस? पर माझं काय चुकलं आहे? मी अभि देवांची बायको आहे, मग मला अशी वागणूक कशा पाई? तुम्ही तर सिंहासनावर बसता राजवाड्यामध्ये, मग मला माग कुठतरी कशा पाई बसवता? आता माझं सिंहासनावर बसणं देखील तुला खटकत आहे? त्याचं मला काय नाही, मला आख्यानामध्ये माझी मानाची जागा पाहिजे। बानू, तुला काय म्हणायचं आहे ते मला समजतंय, परंतु हा निर्णय एकत्रितपणे घेतला जाईल आणि म्हाळसेला ह्यावर काहीतरी म्हणायचं आहे। तर ह्या तर नाहीच म्हणणार देवा। नाही बानू, असं नाही होणार। पर जो पत्तूर मला माझी मानाची जागा मिळत नाही, तो पत्तूर मी आख्यानाला येणारच नाही। आख्यान तुझ्यासाठी आहे बानू, केवळ आनंदासाठी नाही, यातून तुझाही लाभच आहे। वहे पर तुम्हास निवी लाभ होणारच आहे की म्हाळसताई? मला इथे कोणताही वाद नकोय, आणि तुम्ही इथे वादच घालणार असाल तर मी माझं बोलणं थांबवतो। चुकलो देवा। बानू, तुला राज्यसभेत मानाची जागा मिळेल, परंतु त्यासाठी तुला सत्य समजून घेऊन निश्चित असं काहीतरी साध्य करावं लागेल। म्हणजे काय? मी हा नाही समजले देवा। मी सांगते बानू, प्रत्येक गोष्टीचे मूल्य असते, ते इतके सोपे नाही। आख्यान सुरू होतं आणि सुरू राहील, त्यातून तुझ्या हाती काय लागत आहे ते जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत तुला मानाचे स्थान मिळणार नाही। म्हणजे ही अट आहे तर? हो, हे मी तुला राज्यसभेत देखील सांगू शकले असते, पण इथे येऊन सांगते आहे, त्याला काही कारण आहे। म्हाळसा, आता आपल्याला निघायला हवं। नाही, तिला हे कळायला हवे। सांगा मला, जर सत्य काय आहे, गतजन्मात तू कोण होतीस हे सांगू शकले नाहीस, तर आख्यान एक दिवस पूर्ण होईल। आणि सत्य काय आहे हे मी सांगेन, आणि माझ्या पतीसोबत, माझ्या आराध्यासोबत मी कैलासात निघून जाईन। मी आख्यानात येईन आणि माझी मानाची जागा मिळवूनच द्यावं। अगदी सत्य बोललात। न जाणो कधीपासून माझी इच्छा होती, तुमच्या तपश्चर्येमुळे देवी तुमच्यावर प्रसन्न झाल्या आणि आपल्या घरी या कन्येचा जन्म झाला। आणि आज ह्या नामकरण सोहळ्यासाठी सगळे आनंदाने इथे जमा झाले आहे। देवी, या प्रजापती दक्षच्या घरी जन्माला आलेल्या कन्येचे नाव काय असेल याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आहे। आपण आता हा विधी लवकरात लवकर पूर्ण करावा। होय। देवी, आम्हाला अद्याप काहीही ऐकू आलेले नाही। आपल्या कन्येचे काय नामकरण झाले हे सगळ्यांनाही कळू द्या। सती। सती,
माझी राणी किती गुणी जणू सद्गुणाची काण मया गालावरी तिच्या लावा दुष्टता तिळा माझी राणी किती गुणी जणू सद्गुणाची काण मया गालावरी तिच्या लावा दुष्टीचा तिळा चंद्रा परी वाढो सूर्या परी कीर्ती लाभो गोड गोरीचा बाईला बना लागलं माझी राणी जन्मली पारशाचा सोहळा बाळ लेण्या निगतीला तास धुया चला चंद्रा परी वाढो सूर्या परी कीर्ती लाभो गोड गोजिरीचा बाई सर्वांना लागेल गोड गोजिरीचा बाई सर्वांना लागेल गोड गोजिरीचा बाई सर्वांना लागेल नारायण नारायण आदिशक्तींनी या सृष्टीत जन्म घेतला आणि आता भविष्यात श्री महादेवांशी त्यांचा विवाह होणार हे विधिलिखित होते. मुनिवर हे इतकं सरळ देखील नव्हतं. श्री सतीदेवींच्या जन्मोत्सवात त्यावेळी सर्वजण आनंदी जरी असले तरी प्रजापती दक्ष यांना हे होऊ नये असंच वाटत होतं. नारायण नारायण होय प्रभू. बंधू तुम्ही असे का म्हणालात की प्रजापती दक्ष यांच्या मनात कुठेतरी हे होऊ नये असं होत? यालाही एक कारण आहे देवी. प्रजापती दक्ष त्रिदेवांपैकी एक श्री ब्रह्मदेव यांचे पुत्र सृष्टीच्या निर्मितीचे एक सहाय्यक आणि या सृष्टीच्या चालकत्वाचे दायित्व ज्यांच्यावर आहे असे श्री विष्णू ज्यांचे आराध्य आहेत असे प्रजापती. त्यांच्या मनात श्री महादेवांविषयी राग होता आणि त्याचे कारण मी मागील कथानकात सांगितले आहे. जरी तुम्ही या सृष्टीची निर्मिती केली असली तरी तुम्हाला त्याचा गर्व झाला, तुम्हाला अहंकाराने ग्रासले गेले आणि म्हणून या सृष्टीत तुमचे कोणीही पूजन करणार नाही. तवा महादेवांनीच त्यासनी सांगितलं होतं का त्यांची कोणी पूजा करणार नाही म्हणून? नारायण नारायण. आणि म्हणूनच सती देवीच्या बासनी त्यांचं लगीन व्हायला नगव होत. नारायण नारायण. बानू अशी अधीर होऊ नकोस. बानू जसं पुढे काय घडणार आहे हे तुला जाणून घेण्याची उत्सुकता आहे तशीच उत्सुकता इतर सर्वांना देखील आहे. नीट लक्ष देऊ नये म्हणजे सारं काही तुझ्या ध्यानात येईल. नारायण नारायण. देवी सती ही साक्षात भगवतीचा अवतार आहे. मनुष्य जन्मामुळे त्यांना त्यांच्या स्वरूपाची जाणीव होत नाही, परंतु भविष्यात आपल्याला त्यांचा हात प्रत्यक्ष श्री महादेवांच्याच हाती द्यायचा आहे तेव्हा महादेवांसंग सती देवींचं लगीन होणार आहे हे तर महादेवांनी ठाऊ होत. होय बानू. मग असं असताना महादेवांनीच सती देवीच्या बासनी हे समद का नाही सांगितले?